देखो इसके अंदर प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन हे प्रकाशाचे गुणधर्म वापरून बनवलेले आहे. आपल्याला माहित आहे की प्रकाश हा नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, पण जेव्हा प्रकाशाचा मार्ग एखादा अडथळा किंवा अपारदर्शक वस्तू येते तेव्हा प्रकाश त्यांच्या वस्तूवर पडून मागे फिरतात. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. यातही असेच होते, जेव्हा मोबाईल मधून प्रकाश फिरत बाहेर येतात तेव्हा हे परावर्तन आपल्याकडे येतात, म्हणजेच आपल्या डोळ्यात जातात. आणि जेव्हा परावर्तित करणे आपल्या डोळ्यात जातात तेव्हा आपल्या समोर ठेवलेली वस्तू किंवा आता आपल्याला समोर ठेवलेला आमचा 3D होलोग्राम बॉक्स दिसत आहे. वास्तविक पाहता 3D होलोग्राम बॉक्स हा प्रकाश फिरताना विभाजित करून बनवला जातो. जेव्हा आपण 3D होलोग्राम बॉक्स बनवत असताना प्रकाश फिरताना विभाजित करून बनवतो, तेव्हा विभाजित केलेले दोन्ही प्रकाश दोन्ही मार्गाने समान रूपात प्रवास करतात. जेव्हा याचं पुनर्संयोजन होतं तेव्हा हे सगळे विचलित होतात. आणि जेव्हा हे विद्युत प्रकाश दोन एकसाथ येतात तेव्हा आपल्याला एक 3D इमेज दिसते. तर दूर जाऊन खाली वाकून बघा. आणि हे पण तेच आहे. जेव्हा मोदीजींना स्पीच करायची असली ना ते सगळ्या वेळी म्हणजे एकाच ठिकाणी भाषण करू शकतात, म्हणून मग ते काय करतात एक व्हिडिओ बनवतात आपल्या भाषणाचा, त्याला 3D व्हिडिओमध्ये ट्रान्सफर करतात. आणि अशी गाडी असते त्याच्यावर जेवढं होलोग्राम मोठं असतं तेवढा म्हणजे स्क्रीन पण आपली मोठी पाहिजे. तर मग असं ठेवता आणि मग गाडीचा पण वापर करू शकतो. हो हो.